कोविडचा प्रादुर्भाव वाढल्यास प्रतिबंधक उपाय म्हणून सर्व तयारी करून ठेवलेली आहे. सर्व तालुका स्तरावर बेडची व्यवस्था, ऑक्सिजन बेडची व्यवस्था, व्हेंटिलेटरची व्यवस्था परिपूर्ण करून ठेवली आहे अशी माहिती डॉक्टर साबळे यांनी दिली आहे. यंदा कदाचित या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास त्यासाठी आपण सर्वतोपरी तयार आहोत. तत्पूर्वी हा प्रादुर्भाव वाढू नये याच्यासाठी जिल्ह्यातील सर्वच नागरिकांनी याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी त्रिसूत्रीचा वापर करावा. त्यामध्ये सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्सचा वापर करून सर्वच नागरिकांनी हे नियम पाळावेत. त्याचबरोबर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, लहान मुलांना त्यांच्यापासून संरक्षित करावे आणि सर्वच नागरिकांनी योग्य दक्षता घ्यावी. त्रिसूत्रीचा जर वापर केला तर आपल्याला कोरोना आटोक्यात आणण्यासाठी अनुषंगाने आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण सर्व तयारी पूर्ण करून ठेवलेली आहे. जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुका स्तरावर आपण ऑक्सिजनच्या प्लांटची उभारणी यापूर्वीच करून ठेवलेली आहे, ज्यामध्ये लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा प्लांट असेल, पीएसए प्लांट असेल आणि सर्वच जे रुग्णालय आहेत त्या ठिकाणी बेडची व्यवस्था, आयसीयू बेडची व्यवस्था, ऑक्सिजन बेडची व्यवस्था असतील, व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था असेल, ही तयारी आपण परिपूर्ण तयार करून ठेवलेली आहे. आणि भविष्यामध्ये यदा कदाचित दुर्दैवाने या कोरोनाचा प्रसार जर वाढलाच तर त्यासाठी आपण सर्वतोपरी तयार आहोत. परंतु तत्पूर्वी हा प्रसार वाढू नये यासाठी जिल्ह्यातील सर्वच नागरिकांनी मागच्या वेळेस जी त्रिसूत्रीचा अवलंब करण्यासाठी शासनानं काही मार्गदर्शक सूचना आपल्याला दिलेल्या होत्या, ज्यामध्ये मास्कचा वापर अनिवार्य केलेला होता, सोशल डिस्टन्सिंग असेल म्हणजे गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं, मोठे मोठे जे प्रोग्राम असतील याच्यापासून थोडं दूर राहणं, आपल्या कुटुंबातील जे लहान मुलं आहेत अशा लोकांना सुद्धा घराच्या बाहेर जास्तीत जास्त कसं टाळता येईल हे बघणं, त्याचप्रमाणे सॅनिटायझरचा वापर करणं, ही जर त्रिसूत्रीचा अवलंब आपण केला तर निश्चितच या गोष्टीला आपल्याला प्रतिबंध लागू शकतो. योगेश काशीद, स्टार महाराष्ट्र न्यूज, बीड.